पण बारामतीत जाऊयात. राष्ट्रवादीच्या जनसामान्य मेळाव्यात छगन भुजबळ बोलत आहेत. परंतु विरोधी पक्षाचे जे सगळे नेते आहेत त्यांनी सुद्धा येणं क्रमप्राप्त. मी स्वतः वडेट्टीवारांना सांगितलं बा तुम्ही पण या, कायदा काय म्हणतो हे त्यांना जे आहे वेगवेगळ्या ॲडव्होकेट जनरलनी जे काही सांगितलं त्या कॉपीज त्यांना दिल्या. मी जितेंद्र आव्हाडांना सुद्धा बोललो, त्यांना सुद्धा कायद्याच्या काही कॉपीज दिल्या आणि त्यांना सांगितलं की काही करा आणि शरद पवार साहेबांना सुद्धा बोलवून घ्या. कारण VP सिंगाने जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली, म्हणून आम्ही आतापर्यंत पवार साहेबांचा जय जयकार केला, त्यांचे आभार सुद्धा मानले. परंतु ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं. परंतु असं सांगितलं जातं की सगळे येणार होते पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला. मला हे विचारायचं आहे की या बारामती मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे मतदार आहेत, माळी समाजांचे आहेत, धनगर समाजाचे आहेत, सर्व OBC समाजाचे आहेत, भटक्या समाजाचे आहेत, विमुक्त समाजाचे आहेत, सगळ्यांनी मतं दिली. ती सुनेत्राताईंना दिली असतील तसं ती सुप्रियाताईंना सुद्धा दिली. पण मग या सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्या सगळ्यांचं संरक्षण करणं हे तुमचं काम नाही. तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजितदादावर असेल, तुमचा राग छगन भुजबळवर असेल, पण या OBC समाजानं तुमचं काय घोडं मारलंय? का तुम्ही येत नाही? का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही? सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून हे जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत, मला पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करायची आहे की आम्ही या सगळ्या विरोधी पक्षांना, ठीक आहे, ज्यावेळेला निवडणुका येतील त्यावेळी तुम्ही तुमची निवडणूक लढा, आम्ही आमची निवडणूक लढू, तुम्ही तुमचे झेंडे घ्या, आम्ही आमचे झेंडे घेऊ, तुम्ही जी तुमची भूमिका मांडा, आम्ही आमची भूमिका मांडू. पण या राज्यातले सामाजिक प्रश्न सोडवत असताना मुद्दाम होऊन त्याच्यावर बायकॉट टाकायचा, मुद्दाम होऊन यायचं नाही आणि OBC समाजाला असेल, मागास वर्गाना असेल, वाऱ्यावर सोडायचं हे अजिबात योग्य नाही. कारण या बारामतीसहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाचे लोक राहतात. मराठापासून तर दलित आणि आदिवासीपर्यंत हे सगळे समाज तुमचे आहेत, हे सगळे समाज आमचे आहेत आणि म्हणून एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ती सुबुद्धी आपल्या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना मिळो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. थांबतो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो, धन्यवाद. या ठिकाणी नवनिर्वाचित राज्यसभा खासदार आणि विधान परिषद सदस्य यांचा सन्मान होतोय. तेव्हा बारामतीतून ऐनवेळेला फोन आल्यामुळे विरोधक सर्वपक्ष बैठकीला उपस्थित नव्हते असा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी आता व्यासपीठावरून केलेला आहे. राष्ट्रवादीचा हा जनसामान्य मेळावा होता. नमस्कार. मनस शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनस शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन.